चला सामना चालू करायचा आहे. पंच टीम मस्जिद मोहल्ला विपक्ष टीम पत्रा मारुती. मी विनंती करतो दिनेश सरांना का आपण समालोचन करतील आणि तसेच युवा नेते शुभमजी देशमुख यांचा या ठिकाणी मुन्ना सरांना विनंती करतो त्यांचा यथोचित या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. शुभम देशमुख तर निशांत गोलंदाजी मार्कवर पहिला षटक एवढे टाकण्यासाठी सज्ज आणि स्ट्राइक एला फलंदाज येतो म्हणजे अजमल. बघूया निशांतचा पहिला चेंडू यावेळी साईसाठी. अजमल साठी सुरेख चेंडू होता पण यावेळी फटका सजत होता. चांगला चेंडू होता आणि यावेळी सरळ चेंडू जातो तो म्हणजे डॉटच्या खात्यात. बघूया निशांतचा पुढचा चेंडू यावेळी अजमल साठी. आणि यावेळी पहिला हादरा यावेळी बसतोय तो मस्जिद मोहल्ला संघाला अजमलच्या रूपात. स्वागत केलं जाईल आमचे आधार स्तंभ नायडू मामा तुमचे भव्य दिव्य असे या चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये संघर्ष स्वागत करतो या ठिकाणी. बोलूया निशांतचा पुढचा चेंडू यावेळी आतिफ साठी. मी नायडू मामा यांना विनंती करतो का आपण स्टेज वर यायचे कारण की या ठिकाणी आपला जे हे सामने आहेत तर आपला खूप मोठं योगदान आणि खूप मोठा असा आधारस्तंभ आहेत आपण. तर आपण कृपया करून स्टेज वर यायचे सर. यावेळी चांगला फटका यावेळी सफलकडा एक धावेने यावेळी वाढ झाली. दाफलकर एकने वाढ झाली. दाफलकर लागला म्हणजे दोन धावा दाफलकर लागला. पहिला षटक यावेळी मार्गस्थे. बघूया निशांतचा पुढचा चेंडू साईसाठी. बघूया निशांतचा पुढचा चेंडू साईसाठी. चांगला फटका होता. चांगला क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं. एकाच धावेने यावेळी समाधान मानावं लागले. धाव सकट एकने निर्धाव चेंडू. या ठिकाणी आमचे अतिथी म्हणजे आमचे पाहुणे त्यांना पाहुणे बोलणं कारण ना ते आमचे आधारस्तंभ आनंदजी नायडू साहेब या ठिकाणी तुम्ही आला सर मनापासून तुमचे स्वागत करतो आम्ही या ठिकाणी. मी ऋतिक पवार साहेबांना विनंती करतो का आपण नायडू साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचे माईची शाल व पुष्पगुच्छ देऊन. एकदा जोरदार ताल्या जाऊ द्या मामांसाठी कारण की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या भव्य दिव्य अशा संदीप ग्रुप चॅम्पियन ट्रॉफीला उपस्थिती दाखवली त्यामुळे तुमचे संघर्ष स्वागत.
ट्रेवर आहे ना अजयचा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आहे आतिफसाठी होता आहे एक धावाने धाव संख्या वाढ झाली धावफळकर आला होता म्हणजे तीन धावा यावेळी धावफळकर लागल्यात बघूया अजय गोलंदाजी मार्कवर यावेळी दुसरा चेंडू टाकण्यासाठी अजयचा पुढचा चेंडू यावेळी साहिल साठी बघूया अजयचा यावेळी पुढचा चेंडू साहिल साठी एसटीचा खूप बाहेर पडत होता अवंतर धाव यावेळी पण त्यांनी विचारलेला धाव संख्येत एकने वाढ झाली धाव फलकार आला त्यामध्ये चार यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय चेंडू सर्व जातो तो डॉटच्या घाट्यात दुसरा षटक यावेळी मार्गस्थ असताना मस्जिद मोहल्ला संघाच्या धावला त्यामध्ये चार बघूया चांगली गोलंदाजी अजय यावेळी आता पर्यंत करतोय यावेळी एसटीच्या यावेळी चेंडू राहते सर्व डॉटच्या खात्यात चांगली गोलंदाजी यावेळी पाहतो अजयचे कुठलेही फटके यावेळी सोडून देत नाही फलंदाजांना आलेली ही एक धाव एक धावेने धाव संख्येत वाढ झाली धाव सोबत आला होता म्हणजे पाच शानू शेख कृपया करून आपण आपल्या साईडचे पण जरा बाजूला घ्यायचे कारण की आपले जे पाहुणे आले त्यांना सामना दिसत नाहीये तर कृपया करून आपण साईडला व्हायचंय यावेळी क्षेत्ररक्षकाला दिला चकमा चेंडू गेला सीमा रेषा पार चौकार या चार धावेने धाव संख्येत वाढ झाली धावफळकर आला बेटा म्हणजे नऊ यावेळी बघूया अजयचा पुढचा चेंडू आतिफ साठी यावेळी सुंदर टॅप शॉट पाहायला भेटत चेंडू गेला सीमा रेषा पार चौकार या चार धावाने धाव संख्येत वाढ झाली धावफळकर आला भेटत म्हणजे तेरा धावा धावफळकर आला दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपला येणाऱ्या दोन षटक अजूनही बाकी आहे कितपत धावा यावेळी मस्जिद मोहल्ला संघाच्या फलंदाज बनवतील या बारा चेंडू मध्ये आणि कितपत धावा पडत यावेळी पत्र मारुती संघाचे गोलंदाज रोखून ठेवतील दीपक पाटील काय वाटतं आपल्याला काय होऊ शकतो हा क्रिकेट इथे काही होऊ शकतो कारण की दोन्ही संघ नावाजलेले संघ एक असेल शिलफाटा परिसरातला तर दुसरा असेल खोपोली परिसरातला खोपोली परिसरातला हा पत्रा मारुती संघ तर शिलपाटा परिसरातला हा नावाजलेला संघ असेल तो मस्जिद मोहल्ला दोन ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 13 फलंदाज होते स्वतः साहिल गोलंदाज तन्मय लॉन्ग स्ट्राइक ला अतीप स्ट्राइक वेटर साहिल जे आमचे पंच लाभले ते शरीफ सय्यद सर असतील किंवा चेतन महाडिक सर असतील आणि तसेच आपण केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून टेक प्रक्षेपण युट्यूब च्या माध्यमातून पाहत आहात साहिल तीन चेंडू मध्ये तीन चौकार मारले तर अक्षय दाभाडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार धाव संख्या पोहोचते ती 17 घरात
संख्या 17 गोलंदाज तन्मय आणि मारा करतील ते स्वतः साहिल पंचांचा इशारा होतोय नो चेंडू धाव संख्या 1 ने वाढते धाव संख्या 18 च्या घरात धाव संख्या पोहोचते टीम मस्जिद महिला धाव संख्या आली ती 18 खूप छान आणि शांत रीतीने चाललेला हा सामना दोन्ही संघ नावाजले खूप छान असं क्षेत्ररक्षण टीम पत्रा मारुतीचा खूप छान असे क्षेत्ररक्षण देखील करतात तेवढ्या ताकदीने फलंदाजी देखील करतील धाव संख्या 1 ने वाढते धाव फलक हलते ते 19 खूप छान अशी गोलंदाजी तन्मयची धाव संख्या 1 ने वाढते धाव फलक हलते 20 धाव संख्या आली टीम मस्जिद महिलाची 20 मारा करतील ते साहिल पुन्हा एक धावाने समाधान माना लागेल धाव संख्या आली 21 चार चेंडू नंतर धाव संख्या आली 21 पंचांचा इशारा होतो वाईट चेंडू धाव संख्या 1 ने वाढते धाव संख्या आली 22 च्या घरात धाव संख्या पोहोचते चेंडू जातो सीमारेषा पार चौकार धाव संख्या 4 ने वाढते धाव संख्या आली 26 पाणी घेऊन जायचे खेळाडूंना धाव संख्या 26 पुन्हा चेंडू जातो सीमारेषा पार चौकार धाव संख्या आली ती 30 तीन ओव्हरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली टीम मस्जिद मोहल्लाची 30 तीन ओरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली 30
सत्यम ए सत्यम सत्यम गणे शेवटचा व अंतिम षटक घेऊन येत आहे टीम पत्रा मारुतीचा नवले ओमकार आणि त्याला मारा करतील ते स्वतः साहिल पंचांचा इशारा येतोय बाउंड्री धावसंख्या चार ने वाढते धावसंख्या आली 34 टीम मस्जिद मोहल्लाची धावसंख्या आली 34 पंचांचा इशारा होतो वाईट चेंडू धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आली 35 चेंडू जातो सी मारो शापार चौकार धावसंख्या पोचते 39 च्या घरात 39 धावा झाल्यात टीम मस्जिद मोहल्ला हे बघा आजमलच्या चेहऱ्यावर स्माइल बघा खुशी का बहाना नहीं आजमल के चेहरे पर आय आय टीम संधू ग्रुप ऑल इंडर ताबा जा बाउंड्री का धाव संख्या आली 39 गोलंदाज स्वतः ओमकार पंचांचा इशारा येतो व्हाईट चेंडू नंतर धाव संख्या पोहोचते 40 खूप छान अशी गोलंदाजी धाव संख्या एक ने वाढते धाव संख्या आले 41 धावसंख्या 41 पुन्हा पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू धावसंख्या पोचते 42 च्या घरात गोलंदाज ओंकार मारा करतील ते आतिफ खूप छान असे क्षेत्ररक्षण धावसंख्या एक ने समाधान मारा लागेल धावसंख्या आले 43 धावसंख्या आली 44 चेंडू जातो सीमारेषा पार कार्पेटच्या सहाय्याने मारलेला चौकार धावसंख्या झाली होती 48 आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज 49 धावा पाहिजेत मी दिनेश सरांना एक विचारतो टीम टीम पत्रा मारुती 39 धावा करेल का 49 टीम पत्रा मारुती 49 धावा करेल का व टीम मस्जिद मोहल्ला 49 धावा रोखेल का तुम्हाला काय वाटतं सर
जाए बोलने जा काम है जो ना मामा हेलो हरसमेंट का बोला बोला ना आपले आले बोला 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 हां बोल लो जाते मामा दे आवाज आते दे बोला झाला बोला हां बोलला की दुसरा किशोरचा पहिला चेंडू यावेळी चिरागसाठी रिवर्स सजवला आणि सुंदर फटका चिरागच्या बॅटने आलेला दमदार शानदार चौकार यावेळी आपल्या संघाचं खातं यावेळी उघडतो चिराग चिराग फलंदाजार विचार केला जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर चिराग या मैदानावर उभा राहिला तर ह्या धावा होऊ सुद्धा शकता क्षमता या फलंदाजामध्ये या धावा करण्याची बघूया गोलंदाज जाता पुढच्या चेंडूवर किशोरचा चिरागसाठी एसटीचा खूप बाहेर चेंडू होता अवंतर धाव पंचांनी इशारा दिला धाव संख्येत एक ने वाढ झाली धाव फलकार राहिला लागला त्यामध्ये पाच ना पाच भूया किशोरचा पुढचा चेंडू यावेळी चिरागसाठी सुंदर फटका होता जमिनी वेगाचा एक धावेने यावेळी समाधान मानून एक धाव संख्येत एक ने वाढ झाली धाव फलकार आला होता म्हणजे सहा खूप छान नियोजन खूप छान आयोजन संदीप ग्रुप चॅम्पियन ट्रॉफी 2024 हे पहिलं पर्व पहिला पर्व एवढा छान होऊ शकतोय तर विचार करा अजून येणारे पर्व किती छान होतील तो ध्येय ती क्षमता आहे या संदीप ग्रुप मध्ये बघूया किशोरचा पुढचा चेंडू ओंकारसाठी सुंदर फटका होता चांगला क्षेत्ररक्षण झालं एक धावेने आलेली समाधान म्हणून धाव संख्येत एक ने वाढ झाली धाव फलकावर राहिला घटना म्हणजे सात ना सात सात धावा धाव फलकावर लागल्यात पहिला षटक यावेळी मार्गसे बघूया किशोरचा पुढचा चेंडू यावेळी चिरागसाठी आणि यावेळी बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय सीमारेषा पार केला चेंडू आणि फलंदाज चिराग यावेळी पहिला हादरा बसतोय तो पत्र मारुत संघाला आणि जे बाउंड्री लाईनवर प्रेक्षक आहेत थोडा लाईनीच्या मागे राहून या स्पर्धेचा आपण आनंद घ्या धाव फलकार झाला भेटत म्हणजे सात
तर आता पाच आपण चिरात बाद झाल्यावर तन्मय त्याची जागा घ्यायला येतोय. 49 धावांचा टार्गेट आहे आणि धावफलकर झाला गट्ट्यामध्ये 7. बघूया किशोरचा पुढचा चेंडू यावेळी तन्मय साठी. सुंदर फटका, चांगला टायमिंग या 4 धावे धाव संख्येत वाढ झाली. धावफलकर आला गट म्हणजे 11 धावा धावफलकर लागल्यात. 49 धावांचा टार्गेट यावेळी चेस करत आहे ते पत्र मारुती संघाला. 11 धावा यावेळी धावफलकर लागल्यात. बघूया पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. किशोरचा पुढचा चेंडू यावेळी तन्मय साठी. जमिनीलगतचा फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी झालं. एकच धाव यावेळी धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकर आला गट्ट्यामध्ये 12 धावा यावेळी धावफलकर आपल्या विजयासाठी. आपण विचार केला 49 धावांचं टार्गेट यावेळी येणाऱ्या अजूनही 18 चेंडूचा खेळ यावेळी बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 37 धावेची गरज. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 37 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 37 धावेची गरज आहे. 12 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. येणाऱ्या अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 37 धावा यावेळी विजयासाठी करायच्या त्या पत्र मारुती संघाला. बोलूया दुसऱ्या षटकावेळी मार्ग असते साहिल यावेळी गोलंदाजी मार्क वर आणि स्ट्राईक एकला फलंदाज होतो तन्मय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू यावेळी साहिलचा तन्मय साठी. साहिलचा दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू तन्मय साठी. यावेळी फटका सगळ्यात चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव यावेळी खर्च केली. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. दुसऱ्या षटक यावेळी मार्गस्थ असताना धावफलकर आला गट्ट्यामध्ये 13 धावा धावफलकावर लागल्यात. विचार केला 49 धावांचा टार्गेट आहे. 13 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. साहिलचा यावेळी पुढचा चेंडू ओंकार साठी. एसटीच्या खूप बाहेर चेंडू होता. 11:55 शरीरा धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकर आला गट म्हणजे 14. आणि यावेळी 9 इशारा पंचचा होता. धाव संख्येत 1 ने यावेळी वाढ झाली. धावफलकर आला गट म्हणजे 15 धावा धावफलकर लागल्यात. 49 धावांचं टार्गेट आहे. दुसरे षटक यावेळी मार्ग असते. अजूनही विजयासाठी पत्र मारुती संघाला धावा करायच्या आहेत. त्यामध्ये अजूनही 34 धावा यावेळी विजयासाठी अजूनही करायच्या आहेत.
फिर एक चेंडू होता है, यावेळी फलंदाजाला चकवला, चेंडू गेला सरळ डॉटच्या खात्यात, दहा फलकार लागले त्यामध्ये, पंधरा पंधरा लागलेत ना. दुसऱ्या षटकाचे मार्ग असते, पुढचा चेंडू पाहूया साहिलचा यावेळी ओंकारसाठी. सुंदर फटका, चेंडू से मारेच्या पार आलेला चौकार, या चार धावेने धाव संख्येत वाढ झाली, दहा फलकार लागले त्यामध्ये. दहा फलकार लागल्यात. अजूनही विजयासाठी तीस धावेची गरज आहे. एकोणीस धावात दहा फलकार लागल्यात, एकोणपन्नास धावांचा टार्गेट होता. अजून विजयासाठी पत्रा मार्ग चांगला, तीस धावेची गरज. बघूया साहिलचा पुढचा चेंडू यावेळी ओंकारसाठी. एकच धावीने यावेळी समाधान म्हणून धाव संख्येत एकने वाढ झाली, दहा फलकार लागले त्यामध्ये वीस. वीस धावा दहा फलकार लागल्या, अजूनही एकोणतीस धावीची गरज आहे. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि दहा फलकार लागल्या त्यामुळे अजून वीस धावा यावेळी दहा फलकार लागल्यात. एष्टेच्या खूप बाहेर चेंडू होता, अवंतर धावीने पंचाने इशारा, धाव संख्येत एकने वाढ झाली, दहा फलकार लागला त्यामध्ये एकवीस. एकोणपन्नास धावांचा टार्गेट चेस करताना एकवीस धावा यावेळी दहा फलकावर लागल्यात. यावेळी सुंदर फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी झालं. एकाच धावीने समाधान, संख्या एकने वाढ झाली, दहा फलकार लागले त्यामध्ये बावीस. बावीस धावा दहा फलकार लागल्यात. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ यावेळी समाप्त झाला आणि बावीस धावा यावेळी दहा फलकावर लागल्यात. धाव संख्येत एकने वाढ झाली, दहा फलकावर लागले त्यामध्ये तेवीस ना. तेवीस येणाऱ्या अजूनही बारा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजून सव्वीस धावीची गरज आहे. म्हणजे एका षटकात तेरा धावीची गरज ही आहे म्हणजे पत्रमार्ग संघाला. आणि जर एखादा चांगला षटक टाकला मस्जिद मोहल्ला संघाने, तर मस्जिद मोहल्ला संघ सुद्धा विजय होऊ शकतो. आणि एका षटकावर कुठलं आक्रमण चढवलं तर नक्कीच पत्रमार्ग संघ सुद्धा विजय होऊ शकतो. नक्की दीपक पाटील माझ्यासाठी समालोचक. बघा जन्माला आलेला लगेच कोण शिकत नाही, आपण शिकण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करता, नक्कीच तुम्ही मोठे समालोचक व्हाल असं या ठिकाणी मी गावेर येतो. चांगला समालोचक सुद्धा तुम्ही करताय. येणाऱ्या बारा चेंडूवर अजूनही सव्वीस धावीची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला, काय होईल सामन्यात? सामना अजून कुठल्या साईडने झुकलेला नाहीये, तेवढ्या ताकदीचा टीम बारा बॉल सव्वीस धावांची गरज असेल. दिनेश सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी पण आता आता शिकतो, ह्या सीझनलाच मी माईक वगैरे हातामध्ये घेतला, त्यानंतर हे कॉमेंट्री मॅचचा आणि माझा काहीच संबंध नाही, लांब लांबपर्यंत काही संबंध नाही आहे, पण एक बोलाची आवड होती, आपली डेअरिंग होती, म्हणून आज त्या स्टेजवर बसलो. मॅचचा आणि माझा काय लांब लांबपर्यंत काही संबंध नाही, आपण मॅचचा कधी बघत पण नाही, पण एक बोलाची आवड आहे म्हणून हे आपले असतात मित्राचा बाबा बस, त्यामुळे आपण बसतोय. पण एवढा आहे, आज मडका तडका बोलतोय, पुढे जाऊन एकदम चांगलं तरी बनेल.
येणाऱ्या 12 चेंडू मध्ये सही धावांची गरज असेल. टीम पत्रा मारुतीला, टीम पत्रा मारुतीला 12 चेंडू सही धावांची गरज. गोलंदाज येतो स्वतः अतीप आणि फलंदाज ओमकार. चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने मारलेला चौकार. धाव संख्या 4 ने वाढते. धाव फलक घालते. सत्तावीस धाव संख्या आलती 27. खूप छान असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. संदीप ग्रुप चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये खूप छान असं आयोजन आहे. आता याला 11 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असेल आणि तुमची धाव संख्या आली 27. ओमकारने एकच धावाने समाधान मानायला लागेल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव फलक आलते ते 28. फलंदाज असतील ते स्वतः तन्मय. गोलंदाज अतीप. धाव संख्या आली टीम पत्रा मारुतीची 28. खूप छान असं आयोजन पाहायला मिळेल. आज सर्व आपले खोपोली परिसरातले संघ होते व तसेच उद्या याच मैदानामध्ये पेन असेल, त्यानंतर बदलापूर असेल, अंबरनाथ बाहेर बाहेरचे संघ आहेत. पंचांचा इशारा येतो. 9 चेंडू प्लस 1. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या आली 30. 30 च्या घरात धाव संख्या पोहोचते. टीम पत्रा मारुती. आता येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 10 चेंडू 19 धावा. धाव संख्या आली 30. खूप आमचे पंच तपस्य शरीफ सय्यद असतील व चेतन महाडिक असतील. धाव संख्या आलती 30. दोन्ही संघ हे नावाजलेले संघ आहेत. ओमकारला एक धावाने समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती 30. आता येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. हा व्होल्टेज सामना आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला चौथा सामना, तोही हाय व्होल्टेज सामना झालाय. 8 चेंडू 18 धावा आणि धाव संख्या आले 31. 18 धावा 8 चेंडू. बघा चेंडू जातोय वाईट. धाव संख्या आली 32. 32 च्या घरात धाव संख्या पोहोचते. टीम पत्रा मारुती. धाव संख्या आली 32. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या आली 34. आता येणाऱ्या
बघा स्कोरर पेक्षा जास्त बुद्धिमत्ता, कंप्यूटर दिमाग, केतन मिस्टर केतन और नाथा येणाऱ्या 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. येणाऱ्या 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजूनही सामना कोणी हरला नाही आणि अजूनही कोणी सामना जिंकला नाही. बघा येणाऱ्या 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. आणि आलेली फटका सजवत होता आपण पाहतोय. फुलटा चेंडू होता, काही फायदा एवढी घेता आला नाही आणि आणि बाद होते ओंकार. येणाऱ्या अजूनही 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. येणाऱ्या 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. येणाऱ्या 7 चेंडू आणि 15 धावांची गरज हे पाहूया. एका बाजूला आहे पत्रा मारुती संघ, दुसऱ्या बाजूला आहे मज्जत मोहल्ला संघ. दोन संघामध्ये चालू असलेली लढत अटीटची लढत आपण पाहतोय. येणाऱ्या 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. नॉन स्ट्राइक लागू पाहतो निशांत आणि स्ट्राइक येणार तन्मय आणि आतिफ यावेळी गोलंदाजी मार्कवर शेवटचं चेंडू टाकण्यासाठी यावेळी सज्ज. येणाऱ्या 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. येणाऱ्या 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. धाव संख्येत 1 ने वाढ झाली, धाव फलका झाला त्याच्यामध्ये. 35 धावा यावेळी धाव फलकावर लागले. येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. फक्त 3 मोठे फटके मारावे लागतील. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असताना फक्त 3 मोठे फटके. शुभम सर फक्त 3 मोठे फटके काय होऊ शकते बाला? हा क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकते. तुम्ही रोज सकाळी मॉर्निंग बॉईज क्रिकेटला जाता, तिथेही काही होतो. ओरमचं आणि बॉक्सचं सेम आहे, फक्त नियोजन आपलं कडक आहे म्हणून इथे काही होऊ शकते मामा. या ठिकाणी तुम्ही 10 दिवसापूर्वी आला असता तर इथं दगडी होत्या, मोठमोठे कचरा तर डायरेक्ट ढीग होता. पण आपल्या संदीप ग्रुपच्या पोरांनी ती जिद्द आणि मेहनत दाखवून आज या ठिकाणी एवढं छान असं पटांगण बनवलं. खूप प्रत्येक आपल्या खेळाडूला चांगलं असं प्लॅटफॉर्म बनवून दिलंय. एकदम मनापासून सर्व ग्रुपचे व जेवढे मी योगदान दिलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी. आता येणारे 6 चेंडू, कडाक्याची थंडी असताना सामना हाय वोल्टेज झालाय. 6 चेंडू 14 धावा आणि सामन्यांचा आनंद घेताना अजरू भाई नायडू मामा असतील किंवा सर्व संदीप ग्रुपचे कर्मचारी असतील, आयोजक असतील. अरे शिकतोय
चला सहा चेंडू चौदा धावा। ही जी समोर टाकी दिसते अशोकनगर ची पूर्ण खोपोलीला पाणी पुरवते, म्हणजे विचार करा हा किती महत्वाचा ग्राउंड आहे। ही टाकी असेल तर तुम्ही पाणी प्याल, नाहीतर टिपलं। बघा खूप छान असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी। हा पहिलाच वर्ष आहे, पहिल्या वर्षामध्ये हा धमाका होऊ शकतोय, तर विचार करा येणाऱ्या किती वर्षांमध्ये काय काय होऊ शकतोय। आता आपण 50,000 ठेवल्यात, नायडू सरांचं योगदान असेल पुढच्या वर्षी तर 1,00,000 देखील आपण या मैदानात ठेवू शकतोय। धाव संख्या आली होती 36। आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज, 13 धावा 5 चेंडू। चला 5 चेंडू 13 धावांची गरज असेल, टीम पत्रा मारुतीला। खूप छान प्रेक्षकांची देखील गर्दी या ठिकाणी, हाय वोल्टेज सामना पाहायला आमचे पाहुणे अतिथी असतील त्यांची सुद्धा या ठिकाणी गर्दी आहे। सामना असा रंगलाय का कुणाची घरी जायची इच्छा झाली ना अजून। एक धावानी समाधान मानावं लागेल टीम पत्रा मारुतीला। धाव संख्या आले 37। आता येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज, म्हणजे 3 मोठे फटके फक्त। नायडू मामा 3 फक्त मोठे फटके, 4 चेंडू 12 धावा। चला सर्वांनी हाय वोल्टेज सामना आहे, बाउंड्री वरच्या बाहेर थांबायचं सर्वांनी। आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके, 3 चेंडू 12 धावा। आता येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज, 2 चेंडू 12 धावा, सॉरी 11। एक मिनिट पंच, कृपया करून बाहेरून कुणी बोलू नका, कृपया करून बाहेरून कुणी बोलू नका, आणि बाउंड्रीच्या बाहेर यायचं सर्वांनी। अक्षय पवार सहकार्य करावा। येणाऱ्या 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज, 1 चेंडू 8 धावा।
या ठिकाणी टीम मस्जिद मोहल्ला संघ विजयी झालेला आहे। त्यांचे पुढच्या संघात हर्ष स्वागत। चला या फेरीत होणारा